आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरून अजित पवारांनी मनसेचं उदाहरण देत टोला लगावला होता। याला राज ठाकरे उत्तर देणार नाहीत असं कसं होईल? राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये या प्रश्नाला उत्तर दिलंय, पाहूयात। शिवसेनेतील फुटीवर नुकतच निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निकाल दिलाय, मात्र त्यावरून अद्यापही राजकारण काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये। विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। निवडणूक आयोगाने विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळावरून आपला फैसला सुनावला, मात्र तो अयोग्य असल्याचं सांगतानाच अजित पवारांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं उदाहरण दिलं। विधानसभेत मनसेचा केवळ एक आमदार आहे, त्या आमदारानं पक्षावर दावा ठोकल्यास काय असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला। आता मनसेचं उदाहरण घ्या, मनसेचे एक आमदार आहेत, ते उद्याच्याला म्हणले नाही मनसे माझीच, इंजिन पण माझा आणि पक्षही माझा, मग तुम्ही तसाच निर्णय देणार आहे का? एक विचार करण्यायोग्य योग्य मुद्दा आहे ना। अजित पवारांनी विधानसभेतल्या मनसेच्या संख्याबळाचं उदाहरण दिल्यानंतर राज ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही तरच नवल। राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत आमदार राजू पाटील यांना हा मार्मिक सवाल केला। मला ते राजू पाटीलना आमच्या विचारायचं पण आहे की घेता का म्हणून, एकदा बघा हातात घेऊन बघा, मग आमचं काय जळते ते कळेल तुम्हाला। दिवस रात्र आम्ही बर्नॉल लावत असतो। खरं तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय, त्यावर सुनावणी सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात अजित पवार आणि राज ठाकरे दरम्यान शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। लोकमान्य टिळक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच हिटलर विषयीचं पुस्तक वाचायला आवडतं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। राज ठाकरेंनी मराठी गौरव दिनाच्या निमित्तानं जाहीर मुलाखतीमध्ये अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली आहेत, तसंच त्यांनी सामना वृत्तपत्राविषयी मार्मिक भाष्य केलं। पाहूयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। राज ठाकरे रोखठोक भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत, मग तो मराठी भाषा आणि मराठी माणसाचा मुद्दा असो की अलीकडच्या काळात हिंदुत्वावरनं घेतलेली आक्रमक भूमिका असो, राज ठाकरे निर्भीडपणे आपली राजकीय भूमिका मांडत आलेले आहेत। सोमवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं एका जाहीर मुलाखतीत राज ठाकरेंनी विविध विषयांवर सडेतोड मत व्यक्त केलं, तसंच या मुलाखतीत त्यांनी हिटलर विषयीचं पुस्तक वाचायला आवडत असल्याचंही सांगितलं। मला इंदिरा गांधींचं चरित्र हे पोपुल जयकरांनी लिहिलेलं इंदिरा पुस्तक ते आवडतं। मला असं वाटतं वि ग कानिटकरांचं किंवा वाळिंब्यांचं कोणीतरी लिहिलेलं सावरकरांवरचं पुस्तक ते मला फार आवडतं। त्याच्यानंतर मला असं वाटतं वाळिंब्यांचंच किंवा कानिटकरांचं दोघांपैकी कोणतरी हिटलरचं पुस्तक मला वाचायला फार आवडतं। धनंजयराव किरांचं मला बाबासाहेब आंबेडकरांवरचं किंवा लोकमान्यांवरचं फार सुंदर पुस्तक आहे ते। एकीकडे राज ठाकरेंनी हिटलर विषयीचं पुस्तक आवडत असल्याचं सांगतानाच उद्धव ठाकरे आणि सामना वृत्तपत्राविषयी अत्यंत मार्मिक भाष्य केलंय। तुम्ही मार्मिक वाचता का अजून? सामना आणि मार्मिक नाही, सामना पण नाही वाचत। नाही पण तुमच्याकडे येतही नाही? येतो ना। अच्छा, नाही वाचत म्हणजे वाचावंसच नाही वाटत आता की काय? हल्ली वर्तमानपत्रांमध्ये तशा बातम्या पण फार नसतात। म्हणजे खरं तर शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंचा राजकीय संघर्ष हा शिवसेनेशीच झाला होता। मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणीही वाहून गेलं, पण आता पुन्हा एकदा हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मनसेची सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नेत्यांची जवळीक वाढली आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि सामना वृत्तपत्र राज ठाकरेंच्या निशाण्यावर आलंय। राज ठाकरेंच्या या टीकेवर आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून पलटवार केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।
पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगानं चोंबडेपणा केला आणि गद्दारांना चिन्ह दिलं. निवडणूक आयोगावरून आमचा विश्वास उडालाय, तो चुनाव आयोग नसून चूना लावणारा आयोग असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तुम्ही नाव चोरलत, धनुष्यबाण चोरलात, पण तुम्ही ठाकरे हे नाव कसं चोरणार? हे ठाकरे सगळं शिवसेना कुटुंब आहे असंही ते म्हणाले. ज्या हेतूनं शिवसेनेची स्थापना केलेली होती तो हेतू साध्य झाल्याचं समाधान आहे. ज्या ठिकाणी मराठी माणसाला स्थान नव्हतं त्या ठिकाणी आता शिवसेनेमुळे मराठी माणसाला सन्मान मिळतोय. निवडणूक आयोग तर बोगसच आहे. म्हणजे त्याला निवडणूक चुना लगाव आयोग का नाही म्हणत हेच मला कळत नाही. आमचा विश्वास उडालेला आहे, आमचा विश्वास उडालेला आहे. तो निवडणूक काय चुना चुना आयोग नाही, चुना लावणार आयोग आहे. तो चुना लावणार आयोग आहे. तुम्ही नाव चोरलत, धनुष्यबाण चोरलात, पण ठाकरे कसे चोरणार? हे ठाकरे म्हणजे मी केवळ एकटा नाही, हे सगळे विचार यांच्यामध्ये गेलेले ते सगळे ठाकरे आहेत. बरं, निर्लज्ज एवढे की मरे कुठला तो पण एक पिक्चर चालवता वाटतं, चोरीचा मामला हळूहळू बोंबला. हे जोरात बोंबलत आहेत, आम्ही चोरलं, आम्ही चोरलं, आम्ही चोरलं. एकनंतर महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हुंड्यासाठी नवविवाहितेला सासरच्यांनी ठार मारून आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केलेला आहे. आणि या प्रकरणी मीरा रोडच्या काशिमीरा पोलीस ठाण्यामध्ये सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून काश्मीरा पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी 3 पथकं रवाना केल्याची माहिती आहे. एका उच्च शिक्षित कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या 7 आणि 12 वर्षांच्या मुलींना बेदमपणे मारहाण करणाऱ्या आईला भाईंदर पूर्व इथल्या नवघर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी तक्रारदार हे स्वतः मुलीचे वडील आहेत आणि मोठ्या बहिणीला मारहाण करताना लहान बहिणीनं काढलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलींच्या वडिलांनी हा व्हिडिओ पोलिसांना दिला आणि पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर यावत्या संपूर्ण दिवसभरात मुंबई आणि उपनगरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.